सहकाराच्या माध्यमातून अर्थपुरवठा, समूह कार्य, शिस्त निर्माण करून विविध क्षेत्रांमध्ये विकास कार्य उभे करता येऊ शकतात. नागरी सहकारी पतसंस्था या कार्याचा पाया ठरू शकतात, असे प्रतिपादन मातृसेवा पतसंस्थेचे संस्थापक अविनाश भोपे यांनी केले. स्थानीय मातृसेवा सभागृहामध्ये मातृसेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अविनाश भोपे पुढे म्हणाले, महिलांचे बचत गट, सुशिक्षित बेरोजगार, छोटे मोठे उद्योग उभारू इच्छिणारे होतकरू तरुण यांना नागरी सहकारी पतसंस्थांनी आर्थिक मदत केल्यास महिला व होतकरू तरुण स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. पतसंस्थांच्या ठेवी उभारणे, कर्ज वाटप, कर्ज वसुली व आवश्यक त्यांना कर्ज वाटप करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेक गरजूंना योग्य वेळी आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद अनुभवताना सहकार्याच्या कार्याची माहिती पटते. दीप प्रज्वलन, माता लक्ष्मी व भारत मातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. देशासाठी शहीद झालेल्या वीरांना आर्थिक वर्षात विविध क्षेत्रातील निधन पावलेले मान्यवर पतसंस्थेचे सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पतसंस्थेचे कर्मचारी प्रवीण कपाट यांनी मागील सभेचे वृत्त वाचन तर सचिन कासार यांनी वार्षिक कार्यवृत्त वाचन केले. मंचावर उपाध्यक्ष प्रदीप पराते, संचालक नीळकंठ पुनवटकर, अमीन ओलिया, ओम प्रकाश वरघट, विजय भांडे, रंजना माळोदे, भारती मेश्राम, शिल्पा होले उपस्थित होते. आर्थिक पत्रकांना मंजुरी देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गजेंद्र गाल पेल्लीवार यांनी केले तर आभार दिनेश येडांगे यांनी मानले. विजय भांडे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. आमसभेच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक संजय दिघेकर, भीमानंद गवई, रवी केशरवाणी, रवींद्र बाळापुरे, भूषण पुनवटकर, राजू दुर्गे, मंगेश बिरे, विलास दंतेवार, जगदीश गावंडे, प्रफुल्ल मंथनवार यांनी परिश्रम घेतले. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.